नमस्कार जय हरी कर्माचे फळ आणि बळ हे इतर अनेक कार्यापेक्षा श्रेष्ठ असते शेती माती आणि निसर्गावर प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील एक थोर संत ज्यांच्या कर्मभक्तीने पंढरीच्या पांडुरंगाला त्यांच्या भेटीसाठी अरण या गावी यावे लागत होते असे महान संत सावतामाळी यांची पुण्यतिथी आज आहे त्यानिमित्ताने हे एक चिंतन संत सावतामाळी हे वारकरी संप्रदायातील पराकोटीचे विठ्ठल भक्त त्यांचा जन्म सोलापूर जवळील महाडा तालुक्यातील अरण या गावी झाला शेती माती आणि भक्ती हे कर्मसूत्र सावतामाळी यांच्या विठ्ठल भक्तीत दिसून येते उत्तम व भरघोस उत्पादन ते त्यांच्या शेतीमध्ये घेत असत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा त्यांचा अभंग अडाणी व अक्षर ओळख नसलेले सावता महाराज यांच्या रचना सर्वोत्कृष्ट आहेत एकदा त्यांना शेतात भरघोस गव्हाचे उत्पादन झाले गावात सर्वापेक्षा अधिक त्यांच्या शेताच्या जवळून प्रतिवर्षाप्रमाणे वारकऱ्यांची दिंडी जात होती नेहमीप्रमाणे त्यांनी दिंडीतल्या लोकांना जेवण दिले परंतु ते वारकरी निरुत्साही आणि दुःखी दिसत होते सावता महाराजांनी त्यांना त्याचे कारण विचारले तेव्हा दिंडीतील वारकरी म्हणाले महाराज आमच्या गावाकडे दुष्काळ पडला आहे सर्व पिकं नष्ट झाली आहेत तेव्हा आम्हाला थोडे अन्नधान्य मिळाले तर बरे होईल तुमची इच्छा असेल तर आम्हाला थोडे धान्य द्या संत सावता महाराज आपल्या पत्नीकडे गेले आणि धान्य वाटप करण्याविषयी विचारू लागले त्या माय माऊलीच्या डोळ्यात टचकन पाणी आले सर्व धान्य वाटप केले तर वर्षभर काय खायचं हा प्रश्न पडला तेव्हा महाराजांनी एक सुंदर दाखला दिला ते म्हणाले जमिनीत एक बीज पेरले तर पांडुरंग आपल्याला हजारो दाणे देतो त्याऐवजी या जिवंत माणसाच्या पोटाला धान्य दिले तर तो पांडुरंग आपल्या भक्तांना उपाशी कसा ठेवेल महाराजांनी त्या सर्व वारकऱ्यांना आपल्या घरातील धान्य वाटप केले तेव्हा गावातील लोक त्यांच्या वेडेपणावर हसत होते टोमणे मारत होते चेष्टा करत होते जेव्हा माणूस निर्धन होतो तेव्हा तो लोकनिंदेचा व चेष्टेचा विषय होतो हे भोग या साधू महात्म्यांनी भोगले परंतु कर्म आणि कर्तव्याला चुकले नाही घरातील सर्व धान्य संपले होते दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून प्रपंच चालवण्याची वेळ संत सावता महाराजावर आली उरलेल्या वेळेत त्यांनी आपल्या शेताची नांगरून मशागत केली पेरणीसाठी घरात मोठभर अन्नधान्यही शिल्लक नव्हते गावभर फिरले पण बीज पेरणीसाठी कुणीही मदत केली नाही एका चेष्टेखोर व्यक्तीने त्यांना कडू भोपळ्याच्या बिया दिल्या आणि म्हणाला तुझं धान्य तर तू वाटून टाकलीस आता हे भोपळे पेर भरपूर उत्पादन येईल रोज सकाळ संध्याकाळ एक भोपळा तोडत जा आणि शिजून खात जा तुला वर्षभर पुरतील आणि खरोखर त्या बिया महाराजांनी आपल्या शेतात पेरल्या पाणी दिले भरपूर उत्पादन आले लोक हसू लागले संत सावता महाराज नियमितपणे त्याची राखण करण्यासाठी शेतावर जात असत भजनात लीन होत असत कडू भोपळे ते कडूच त्याला कोण चोरून नेणार पण महाराज तिथे कष्ट व राखण करीत होते भोपळे एवढे मोठे झाले की धन्याची एक एक गोणी एवढे एक दिवस भला मोठा भोपळा महाराजांनी भाजीसाठी घरी आणला चिरला तर त्यातून गव्हाची रास परवरभर सांडली हा हा म्हणता वार्ता गावात पसरली काही लोकांनी भोपळे चोरायला सुरुवात केली ज्यांनी ते भोपळे चोरले ते चिरल्यानंतर भोपळ्यातून तर त्या भोपळ्यात कडू बियाशिवाय काहीच निघत नव्हते महाराज रोज एक भोपळा आणत आणि त्यातून गहू मिळत महाराजांचे डोळे पानावले आणि म्हण महाराज म्हणाले पांडुरंगा किती रे तुला माझी काळजी पण महाराजांचे हे सुख गावाला कसे पाहवणार ही खबर त्यावेळच्या मुसलमान जहागीरदाराकडे गेली खरं खोटं करण्यासाठी त्यांनी सावता महाराजांना भोपळा कापण्यास सांगितले आणि खरोखरच त्यातून गहू निघाले तेव्हा तो राजा तो जहागीरदार सावता महाराजांपुढे नतमस्तक झाला सांगायचं तात्पर्य एवढंच भावतैसी भक्ती आणि भक्ती तैसे फळ पेराल तेच उगवणार हे झालं शाश्वत सत्य मात्र पेरणारे हात आणि कष्टणारे मन ज्याच्या जवळ आहे तिथे प्रकृती देखील आपला स्वभाव आणि गुण बदलते हेच परम सत्य आहे निसर्ग हीच परमशक्ती आहे आणि ती पाना फुलात जमीन जंगलात आणि अवतीभोवती व्यापून आहे ती अशा व्यक्तीचा भाव निरर्थक जाऊ देत नाही हे यातून सांगायचं आहे मित्रांनो निसर्ग आणि निसर्गातील घटक हेच आपले विठ्ठल आहेत हेच है, आपले पांडुरंग आहेत या निमित्तानं हेच आपल्याला सांगायचं आहे जय हरी धन्यवाद